मी अरुण खोडके शिवचिंतन संशोधकाचे काम हे समाजात जाऊन करावे लागत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ नीतिमत्ता व प्रामाणिकपणा असणे अत्यंत आवश्यक असते संदर्भ साधने गोळा करीत असताना संदर्भ साधनाशिवाय कोणत्याही गोष्टीचा मोह त्याला पडू नये संशोधन प्रक्रिया ही एक धीरगंभीर व समाजोपयोगी घटना असल्यामुळे त्याच्या ठिकाणी नम्रपणा शांतपणा धीर गंभीरपणा असावा कोणत्याही प्रकारची घाईगडबड करण्याची प्रवृत्ती असू नये संयम हा संशोधकांचा श्रेष्ठ गुण मानला जातो संशोधकाकडे एखादा संदर्भ साधने गोळा झाली म्हणजे त्याच्या बुद्धिमत्तेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून घटनातून अन्वयार्थ लावून तो अन्वयार्थ हो योग्य शब्दात मांडून व त्या घटनावरून न्यायबुद्धीने निर्णय घेन घेतला पाहिजे त्याच्या ठिकाणी बुद्धी व्यवहार ज्ञान औत्सुक्य व चौकसपणा असलाच पाहिजे संशोधकांनी कोणत्याही प्रकारे भावनिक प्रश्नांना महत्त्व देऊ नये बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी